मनसेचे एकमेव आमदार शरद सोनोन यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पाठवलाय. बैलगाड्या शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलंय. बैलगाडा सुरू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे. आणि याच संदर्भात शरद सोनवणे यांनी जी 24 तासवर फोनवरून व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया पाहूयात. शरदजी, ऐन निवडणुकीच्या काळात तुम्ही राजीनामा दिलेला, याला स्टंटबाजी म्हणायचं का? एक महिन्यापूर्वी बोललेलो सांगले, निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी आधी बोललेलो आहे की 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर म्हणजे माझ्या मंडळ संघामध्ये आल्यानंतर मी त्यांच्या हातामध्ये माझा राजीनामा दिला. नाही, ही भावना आहे, ही वास्तविकता आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे. माझ्या जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पेक्षा माझी आमदारकीची खुर्ची मोठी नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.